नमस्कार आपण पाहता हा शौर्य मराठी हिंदू संस्कृतीतील रंगाची उधळण करणारा सण म्हणजे होलिका उत्सव फाल्गुन महिन्यातील वसंत ऋतूत पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी जगात जिथे हिंदू आहेत तेथे ते हा सण साजरा करण्याच्या पद्धती परंपरा वेगवेगळी वेग असून तेवढीच ती खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांचे उधळण करीत धुलीवंदन साजरे केले जाते होळीला शिमगाही म्हणतात भगवान शंकराची लीला याला शिवशिमगा असेही म्हटले जाते दृष्ट प्रवृत्ती वाईट अन अमंगल विचार याचा नाश करून सकारात्मक वृत्ती चांगले विचार अंगीवृद्धिगत व्हावा हा या सणामागील उद्देश होळी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यातली प्रसिद्ध आख्यायिका म्हणजे हिरण्य कश्यपू आणि त्यांचा पुत्र प्रल्हाद यांची विष्णू भक्त असलेला स्वतःचा मुलगा प्रल्हादाचा वध करण्यासाठी हिरण्य राजाने बहीण होलिकेला आदेश दिले अग्नीत न जळाल्याचे वरदान असलेली होलिके भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्निकुंडात बसते भगवान विष्णूच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असलेल्या प्रल्हादाऐवजी होलिकाचेच दहन याप्रसंगी होते तेव्हापासून विरुद्ध भागवत भक्ताने मिळवलेला विजय दिवस म्हणून आपल्यातील दुर्गुणांचे दहन करण्यासाठी होळीचे दहन करण्याची परंपरा आहे